केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या शपथपत्रावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाकडून आपल्या बाजूने लोकसभेचे 6 खासदार असल्याचा दावा केला गेला, पण प्रत्यक्षामध्ये 4 खासदारांनीच शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते 2 खासदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव आणि दादर नगर हवेलीचे खासदार कलानी डेलकर यांनी शपथपत्र दिलं नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. आपण बघतोय की परभणीचे खासदार संजय जाधव आणि दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी शपथपत्र दिलं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रश्मी, ज्या पद्धतीने ही चर्चा समोर आली आहे की ज्या खासदारांची संख्या दाखवली होती परंतु 2 खासदार यांनी मात्र प्रतिज्ञापत्र दिली नव्हती, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. परभणीचे जे खासदार आहेत संजय जाधव आणि कलावती डेलकर, जे त्यांचे पती होते मोहन डेलकर, यांनी आत्महत्या केली होती. दादरनगर हवेलीचे ते खासदार होते, त्यानंतर कलावती डेलकर या शिवसेनेला त्यांना तिकीट दिलं होतं आणि त्या तिकडून खासदार झाल्या होत्या. ह्या 2 खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिली नसल्याची चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमकी खरंच कोणते आमदार गेले नाही किंवा कोणते आमदार जाऊ शकतात याची चर्चा आता सुरू झाली आहे, कारण काल शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण गेल्यानंतर पक्षाला अजून गळती लागणार का याकडेच आता लक्ष आहे. अगदी रश्मी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी. संजय जाधव आणि कलाबेन डेलकर यांनी प्रतिज्ञापत्र दिलं नसल्याचं समोर आलेलं आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी, एकूण 19 खासदारांपैकी केवळ 4 खासदारांनी ठाकरे गटाच्या या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन कुणाला मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवन ही इमारत शिवाई ट्रस्टची आहे, ही इमारत पक्षाच्या नावावर नाही, त्यामुळे शिवसेना भवन उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहे. याशिवाय सामना हे पक्षाचं मुखपत्र प्रबोधन प्रकाशनच्या नावानं प्रकाशित करण्यात येत आहे आणि त्यामुळे त्याचाही पक्षाशी काही संबंध नाही. याचाच अर्थ शिवसेना भवन आणि सामना या मुखपत्रावर फक्त उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे, त्याचा शिवसेना या पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलंय. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाही. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना भवनाच्या बाबतीत काय काही होणार नाही. काय म्हणजे काय, तुम्हाला काय शंका? पक्ष आमचाच आहे. 3 लोक खुर्च्यांवर बसून त्यांच्याकडून निर्णय लिहून घेतला म्हणून पक्ष कुठे जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेचा शाखा आणि शिवसेनेची प्रॉपर्टी जी 1000 लाखो शिवसैनिक ते आमच्या बरोबर असतात.